पुण्यामध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अवघ्या एका तासात 88.6 मिलीमीटर पाऊस झाला. इतक्या कमी वेळात एवढा पाऊस या सीझनमध्ये पहिल्यांदा झाला. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. पावसाचं जोर जास्त असल्यानं रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी झालं. यामध्ये अगदी गाड्या सुद्धा अडकल्या होत्या. पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट. रस्त्यात साचलेल्या पाण्यात अक्षरशः तरंगणाऱ्या गाड्या. दुपारच्या वेळी अचानक दाटून आलेला अंधार आणि मुसळधार पाऊस. रस्त्यात साचलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी. अनेक वस्त्यात रस्त्यावर उन्मळून पडलेली मोठी झाडं. पावसानंतर निर्माण झालेली ही दृश्य आहेत पुण्यातली. परतीच्या पावसाने पुण्यात दुपारच्या वेळेत अक्षरशः धुमाकूळ घातला. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवघ्या एका तासाभरात 88.6 मिलीमीटर पाऊस पुण्यात पडला. त्यामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली. या मोसमातला सर्वात मोठा पाऊस पुण्यात अवघ्या तासाभरात पडला. पावसाचं हे रौद्र रूप पाहून पुणेकरही हादरून गेले. अवघ्या तासाभराच्या पावसानं पुण्यात हाहाकार उडून दिलाय. इतका तुफान हा पाऊस होता की पुण्यातले सगळे रस्ते जे आहेत त्यांना ओढ्या नाल्याचं स्वरूप आलं होतं. रस्त्यावरची झाडं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावरती उन्मळून पडली. अनेक झाडांच्या फांद्या खाली कोसळल्या. विजेचे खांब वाकले. विजेच्या तारा देखील रस्त्यावरती उतरल्या. इतकंच नाही तर अनेक इमारतींमध्ये देखील पाणी शिरलंय. म्हणजे आत्ता इमारत पाहतो ती कात्रज चौकातली बहुमजली इमारत आहे आणि या इमारतीमधला तो तळमजला आहे. इथे अनेक छोटी मोठी दुकानं आहेत, हॉटेल आहे. इतकंच काय तर मागच्या बाजूला एक महापालिकेचं कार्यालय देखील आहे, ते देखील पाण्यामध्ये गेलं आहे. संबंध गाड्या आणि सगळ्या इथल्या वस्तू ज्या आहेत, लोकांचा माल जो आहे तो पाण्यात गेला आहे. इथले लोक हे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि कुठेतरी इकडे पाण्याची कोंडी झाली आहे आणि म्हणून ही अवस्था इथे उद्भवली. या पावसामुळे रस्त्यात पाणी साचलं यात शंकाच नाही. पण रस्त्यात पाणी साचण्यासाठी एकटा पाऊस कारणीभूत नाही. मनपाचा भोंगळ कारभारही त्याला तेवढाच कारणीभूत आहे असा आरोप पुणेकरांनी केला आहे. वेड्यावाकड्या पद्धतीने बांधलेल्या इमारती, त्यांना मनपाने आंधळेपणाने दिलेल्या परवानग्या, ओढ्या नाल्यांवर झालेलं अतिक्रमण यामुळे पाणी वाहून जाण्यास मार्गच नाही. त्यामुळे मोठ्या पावसाने पुणेकरांची दैना उडवल्याचा आरोप करण्यात येतो. जुन्या इतिहासकालीन वाड्यावरती प्लॅन पास झालंय. कॉर्पोरेशनने तिथं ॲक्वायर केलं, त्यांनी त्यांच्या कार्यालयासाठी घेतलं. वडा गेला कुठं? जो पाण्याचा स्रोत आहे तो कुठं जाणार, कसं जाणार? तो काढलाच नाही. गोरगरिबांना आता त्रास झाला. हे दुकानदार जे आहेत ह्यांनी स्वतः विकत घेऊन दुकानं घेतलीत. आता त्यांचं नुकसान कोण भरून देणार? ज्यावेळेस पाईप लाईन ती आतल्या ज्यावेळेस वडा होता पहिला तो सगळा अख्खा ओपन होता. नंतर पाईप टाकल्यानंतर ही परिस्थिती झालेली आहे. ह्याला कमीत कमी आता 8-9 वर्ष झाले. जसे पाईप टाकले तसं सगळं फुल पॅक झालेले. तोपर्यंत पाणी अजिबात थांबत पण नव्हतं. आता पाईप लाईन टाकल्यानंतर सगळं पॅक होते. दरवर्षी ही परिस्थिती आहे. दरवर्षी 88.6 मिलीमीटर पावसाने पुणेकरांची गाळण उडवलीच. पण महापालिकेच्या कामगिरीचंही वाभाडे काढले. संपूर्ण मोसमातलं परतीच्या पावसाने दाखवलेलं तासाभराचं हे तांडव पुण्याच्या नेहमीच लक्षात राहील. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, एका तासात 88.6 मिलीमीटर पाऊस होतो आणि सगळ्या पुण्याची दैना उडते, पुणेकरांची तारांबळ उडते, कोण जबाबदार आहे? हेमाली, हे जे लोकांनी आता सांगितलं त्यामध्ये त्याचं उत्तर आहे. महापालिका प्रशासन याला मोठ्या प्रमाणावरती जबाबदार आहे. त्याचं कारण असं की आज केवळ म्हणजे ती कात्रजची इमारत आपण पाहिली तिथेच नाही तर अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. म्हणजे जशी अवस्था पावसाळ्याच्या सुरुवातीला होते अनेक ठिकाणी पाण्याची कोंडी होते, रस्त्यांमध्ये रस्त्यांवरती पाणी साचतं, गाड्या लोकांना चालवणं अवघड होतं, तशीच अवस्था आज अनेक भागांमध्ये झाली होती. बाणेर भागात तर अनेक चारचाकी गाड्या ह्या आपण पाण्यात वाहताना देखील पाहिल्या. इतकी भयानक परिस्थिती
परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळाली. त्यामुळे निश्चितपणे की जशी ही नैसर्गिक म्हणजे एका कमीत कमी वेळेमध्ये एवढा पाऊस होणं म्हणजे आज 88.6 मिलीमीटर पाऊस झाल्याचं सांगण्यात येतं आहे. अर्थात IMD आकडेवारीनुसार सकाळी 11:30 ते 12:30 दरम्यानचा हा पाऊस आहे. मात्र खरं तर तासाभरातच हा पाऊस मोठ्या प्रमाणावरती झाला आणि त्याचे परिणाम आपण पाहतो आहोत. आणि म्हणून जशी ही नैसर्गिक आपत्ती आहे तशीच ही मानवनिर्मित आपत्ती आहे. या ठिकाणी माणसांनी म्हणजे या प्रशासनाचं दुर्लक्ष आणि लोकांनी केलेली अनधिकृत बांधकामं अतिक्रमण या सगळ्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून अजूनही जर आपण सुधारलो नाही तर दिवसेंदिवस म्हणजे यावेळेचा पावसा आता निभावला पुढच्या पावसाळ्यात काय होईल याविषयी सांगता येत नाही. धन्यवाद अरुण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.